असलेल्या गुणाचं वर्णन सहन होत नाही, आपण नसलेल्या गुणाचं वर्णन करतो पैशासाठी. किती परमार्थातला फरक आहे. हे ज्ञानोबांचं वर्णन आहे. ते गजबजो लागे कैसा व्याधे रुंधला मृग जैसा. इतकी सोपी मूवी नाही बरं काही. व्याधे रुंधला मृग जैसा. व्याधे म्हणजे काय? व्याध मारण्यासाठी त्यांनी जाळं टाकलेलं असतं, मारण्यासाठी, पकडण्यासाठी. आणि ती जे जाळं असतं ना, त्याच्यामध्ये तो रुंधला जातो, बांधला जातो. तसं स्तुती म्हणजे तुम्हाला बांधण्याकरता टाकलेलं जाळं आहेत. या जगातलं सगळ्यात मोठी पतनाची गोष्ट तुम्हाला चांगलं म्हणणे. दारुड्याने काय चांगलं म्हणायचं तुम्हाला, बोला ना. अहो नुसती माळ घातली तरी तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. त्याने काय चांगलं म्हणलं पाहिजे. काल सांगितलं तुम्हाला, मज ते हासतील संत. संतांनी म्हणावं तुमचा परमार्थ कसा आहे. संतांनी सांगितलं पाहिजे काय. गजबजो लागे कैसा व्याधे रुंधला मृग जैसा. व्याधानी पकडलेला मृग. दोन शब्द आहेत बरं का. लोकांनी स्तुती केल्यानंतर मारेकऱ्याच्या जाळ्यात सापडल्यासारखं वाटतं. आणि सगळे परमार्थिक लोक आहे म्हणून जाणीवपूर्वक सांगतो, रागाने माणूस कधी मरत नाही. राजकारणाचा पहिला नियम आहे, गोड बोलून काटा काढा. त्याला खानदानी राजकारण म्हणतात. त्याचं पहिलं नाव स्तुती आहे. जो माणूस रागाने वश होत नाही तो गोड बोलल्याने वश होतो. अनुभव घेऊन पहा तुम्ही. मोठ्यातला मोठा मनुष्य असू द्या, नुसतं त्याला नसलेले गुलमर्ग असलेले सोडून दे. काय महाराज सुंदर सुंदर. काय सुंदर? काही नाही. आमचा एक मित्र आहे, न ताल आहे, स्वर आहे, न विद्वत्ता आहे, पण डायरी फुल आहे. मी त्याला विचारलं, टेक्निक काय तुझं? सुंदर. नेमकं करतो काय? काही नाही, जाग आवाज जातो सगळ्याला चांगलं म्हणतो. कशा करता? माऊलीने सांगितलंय ना. माऊली असं कसं काय सांगणार? सौजन्य ते तर सोयरीक. काय अर्थ काढला बघा त्याचा. अरे म्हणजे गजबजो लागे कैसा व्याधे. आपण काही साधू आहे का? आपल्याला ज्ञान नको, काही नको, दोन तारखा हाच मोक्ष.